नमस्कार, मी शीला पाटील, शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे लोणच्याचा मसाला. घरी उपलब्ध असणाऱ्या साधनातूनच विकतच्या लोणचे मसाल्यापेक्षा स्वस्त, चवीला भन्नाट हा मसाला तयार होऊ शकतो. एकदा करून ठेवलो तर आपण कोणत्याही प्रकारच्या लोणच्यासाठी 6 महिने वापरू शकतो. या मसाल्यापासून लोणचे तर एकदम चटपटीत बनतेच, पण कधी कधी पराठा, भात, चपाती किंवा भाजीवर सुद्धा भुरभुरून जेवणाची आपण लज्जत वाढवू शकतो. शिदोरीमध्ये मी देत असलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा. दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर कमेंटमध्ये द्या. आणि शिदोरी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला आज आपण पाहू लोणच्याचा मसाला. लोणच्याचा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मोहरी डाळ, वजनानी 100 ग्रॅम, 1/2 वाटी खडा मीठ, वजनानी 100 ग्रॅम आहे. लोणच्यासाठी शक्यतो खडा मीठच वापरा. 1/2 वाटी लाल तिखट, वजनानी 75 ग्रॅम, 1/2 वाटी मेथी दाणे, वजनानी 40 ग्रॅम, 10 ग्रॅम हळकुंड, 10 ग्रॅम खडा हिंग. हळकुंड आणि खडा हिंग फोडून तळून त्याची पावडर करून मग वापरायची, म्हणजे चव अधिक छान येते आणि लोणची टिकतात पण छान. 10 मिरं, 10 लवंगा, 3 टेबलस्पून तेल. तेल आपण गरजेनुसार वापरायचं आहे. एवढ्या साहित्यापासून कोणत्याही प्रकारच्या 1 किलोच्या लोणच्यासाठी हा आपण लोणच्याचा मसाला तयार करून ठेवू शकतो. चला कसं करायचं ते पाहू. गॅसवरती एक जाड बुडाची कढई गरम करायची. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी डाळ. गॅस आता मध्यम करायचा आणि फक्त ह्यातला ओलावा जाऊ इतकंच हे गरम करायचं, त्याचा कलर बदलू द्यायचा नाही. मोहरी डाळ आता गरम झाले, कलर बदलायला सुरुवात झाली. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे एका ताटलीमध्ये थंड करायला काढून घ्यायचं. आता परत कढई गरम करायची आणि त्यामध्ये मीठ घालायचं. गॅस मध्यम करून मीठ गरम करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये ओलावा असेल ते निघून जाईल. मीठ आता गरम झालंय, हे एका ताटलीमध्ये थंड करायला काढून घ्यायचं. आता कढईमध्ये मेथी गरम करण्यासाठी घालायचं आणि त्यावरती 1 चमचा तेल घालायचं आणि गॅस बारीक करून हे भाजून घ्यायचं. तेलात मेथी दाणे छान भाजले, खमंग वास येऊ लागलाय. जास्त काळपट होऊ द्यायचं नाही, थोडस लालसर झालं की गॅस बंद करायचा आणि हे एका ताटलीमध्ये थंड करून घ्यायचं. आता कढईमध्ये छोटे 3 चमचे तेल घालायचं आणि तेल तापू द्यायचं. तेल तापल्यावर त्यामध्ये फोडून घेतलेलं हळकुंड घालायचं. हळकुंड छानस फुलू द्यायचं. हे फुलून घेतलेलं हळकुंड मेथी दाण्यावरती काढून घ्यायचं. आता त्याच तापलेल्या तेलामध्ये हिंगडीचा खडा तळण्यासाठी ठेवायचा. गॅस आता ह्या स्टेजला एकदम बारीक करायचा. हिंगडी छान तळली गेली आहे, ही सुद्धा आपण मेथी दाण्यावरतीच काढून घ्यायचं. आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण जे 3 टेबलस्पून तेल घेतलं होतं ते राहिलेलं तेल घालायचं आणि तेलाला छान वाफ येऊ द्यायची. तेल छान तापले की नाही पाहण्यासाठी अगदी थोडेसे राई घालवायचे. राई लगेच तडतडून वर यायला लागलेत आणि ते काळपट होत चाललेत, म्हणजे आपले तेल तापलेलं आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि तेल थंड होऊ द्यायचं. कढईतलं तेल आता थोडस कोमट झालंय. ह्या स्टेजला त्यामध्ये लवंग आणि मिरं घालायचं. लवंग आणि मिऱ्याला बारीक बुडबुडे यायला लागलेत, म्हणजे तेल आपलं कोमट आहे आणि त्या लवंग आणि मिऱ्याचा पूर्ण वास तेलाला लागेल. ह्या स्टेजला आणखी थोडस तेल थंड होऊ द्यायचं. करून घेतलेलं मेथी दाणे, हळकुंड आणि हिंग खडा आता थंड झालंय. हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून
थोडस जाडसरच पावडर करून घ्यायची। आता मोहरी डाळीतली थोडीशी मोहरी काढून आपण हे भाजून घेतलेल्या मेथीच्या पावडर मध्ये मिक्स करायचे, म्हणजे थोडस दाताखाली आल्यावर छान लागेल आणि शिल्लक राहिलेलं आपण हे मिक्सरला छानस वाटून घ्यायचं, जी बारीक पावडर होऊ द्यायची। मेथी पावडर मध्ये हे घालून घ्यायचं। तेल आता कोमट झालंय, त्याच तेलात त्यामध्ये मेथी दाण्याची पूड, मोहरीची पूड, हळद आणि हिंग पूड हे जे मिश्रण करून ठेवलंय ते घालून घ्यायचं। त्यामध्ये आता तिखट पूड घालायचं, सगळं एकत्र करायचं। आता हे तयार झालेलं मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं, मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। मिश्रण आता पूर्ण थंड झालंय, त्यामध्ये आता हे मीठ घालायचं, पूर्ण एकत्र करायचं। आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे। या पद्धतीनं तयार झालेला हा लोणच्याचा मसाला आपण काचेच्या बरणीमध्ये भरून हलक्या हाताने दाब देऊन हे भरून घ्यायचा आणि 6 महिन्यापर्यंत हा लोणच्याचा मसाला आपण वापरू शकतो। या मसाल्यापासून आपण कोणत्याही प्रकारचे लोणचे करू शकतो, त्याचबरोबर भातावर, पोळीवर, पराठ्यावर हे भुरभुरून आपण आपल्या जेवणाची लज्जत सुद्धा वाढवू शकतो। तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत।